महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन दीपावलीच्या धनत्रयोदशी दिवशी दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी द्रोणागिरी नोड येथे एम गोल्ड ज्वेलर्स मध्ये एक अज्ञात चोरटा आपल्या हातात रिव्हॉल्व्हर घेऊन शिरला होता सदर दुकानात काम करणाऱ्या महिला आणि दुकान मालकाने वाजवलेल्या सायरनच्या आवाजाने अज्ञात चोरटा त्याच्या साथीदारासह इनोव्हा कारमध्ये बसून फरार झाला होता सदरच्या घटनेची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाल्याने पोलीस तपास कामाला लागले होते सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या गाडी नंबरवरून गाडी मालकाचा शोध लागलाय बावीस तारखेला घडलेल्या घटनेच्या दिवशी ही गाडी कल्याण अलिबाग भाडं मारण्यासाठी दिली असल्याचे गाडी मालकाने सांगितले अशा पद्धतीने सी सी टी व्ही फुटेज आणि माहिती मिळवत पोलिसांना या आरोपींना अटक करण्यात यश आले आहे गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली इनोवा गाडी व आरोपींजवळील रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे उरण पोलिसांच्या कार्याचे उरण तालुक्यातील नागरिक कौतुक करीत आहे परंतु उरण द्रोणागिरी नोडमधील एम गोल्ड ज्वेलर्स दुकानासह उरण द्रोणागिरी नोडमधील डेली नीड्समध्ये सुद्धा चोरी करून चोरट्यांनी पळ काढलाय या दोन्ही घटनेमध्ये आठ ते नऊ दिवसांचा अंतर आहे द्रोणागिरी नोडमध्ये चोरीची घटना वाढत चाललेली आहे याचं मूळ कारण म्हणजे द्रोणागिरी नोड आणि उरण चार फटा मध्ये भरणारा आठवडा बाजार असल्याचे नागरिक बोलत आहेत या आठवडा बाजारात उरण तालुक्याच्या बाहेरून ठिकठिकाणांवरून वस्तू विकण्यासाठी अज्ञात व्यक्ती येत आहेत हे है कोण आहेत कुठून आले आहेत याची माहिती कुठल्याच अधिकाऱ्याकडे नाहीये या बाजारात हप्ते वसुली सुद्धा चालत आहे फुटपाथवर दुकानांचे एक दिवसाचे तीनशे ते पाचशे रुपये तर रस्त्यावर दुकानांचे शंभर ते दोनशे रुपयापर्यंत वसुली होत आहे या बाजारात दिवसाला लाखोंची वसुली असल्याचे समजते सिडिको अग्निशमन विभाग वाहतूक शाखा पोलीस तथा तत्सम संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रविवारी चार फाटा आणि द्रोणागिरी नोड मध्ये मंगळवारी आठवडा बाजार भरला जात आहे तरी सुद्धा संबंधित प्रशासनांकडून दुर्लक्ष होत आहे या आठवडी बाजारानिमित्त होणारी गर्दी चोरामाऱ्या वाहतूक कोंडी बाजार उठल्यावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिक हैराणत आहेत पण बंदुकीच्या धाकाने चोरी अशा या घटनांमुळे द्रोणागिरी नोडसह उरण तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण आहे यामुळे उरण परिसरात आठवडी बाजाराचे पेव सुटले असून हे बाजार सरसकट बंद करण्याची मागणी होत आहे निर्विड शोधसाठी सुयोग गायकवाड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून